समीर रोहित काही तपास लागला नाही आई. आताही आम्ही आजूबाजूची सगळी घरं शोधून काढली, पण कसं आहे आपल्या आजूबाजूलाही अशी एकही जागा नसेल जिथे आम्ही त्यांना शोधलं नसेल. अरे देवा, कुठे शोधायचं आता यांना? अक्का साहेब, पोलीस स्टेशन मधून फोन आला होता, नाकाबंदीमध्ये काही संशयित सापडले. मला वाटतं आपण सगळेच जण एवढा सगळा परिसर पिंजून काढतोय म्हटल्यानंतर त्यातला कोणीतरी पळायचा प्रयत्न केला. मी पोलीस स्टेशनला जाऊन मी त्यांना भेटून येतो. काका, मी पण येतो तुमच्या बरोबर. नाही नको, तू घरीच थांब अक्का साहेबांबरोबर. जर पकडलेल्या माणसांपैकी कोणी पांडुरंग जाधव किंवा त्याचा कोणी साथीदार असेल तर मी घरी फोन करून कळवतो, मग तू ये अक्का साहेबांबरोबर. चालेल, येऊ मी अक्का साहेब. दादासाहेब, मामनजी तुम्ही अचानक? अग, हे जे काही कळालं ते इतकं भयावह होत की कसली आली मनशांती आणि कसली आली साधना. दादासाहेब, तुम्हाला प्रवासाची दगदग झाली असेल, तुम्ही जरा आराम करा, मी तेवढ्यात पोलीस स्टेशनला जाऊन येतो, मग बोलू आपण. राजलक्ष्मी, मामनजी मला वाटलं होतं की तुली सापडल्या घरी आल्या हे सांगायला फोन करेन तुम्हाला, पण माफ करा, मी नाही शोधू शकले त्यांना. नाही पण तूच शोधशील त्यांना, माझी खात्री, कारण तू जोपर्यंत जिंकत नाहीस तोपर्यंत तुझी लढाई कधीच संपत नाही. आणि अजून तुझी लढाई संपली नाही आणि यावेळीही तसंच होईल. मग ती लढाई कोणीही सुरू केलेली असो पण शेवटी तूच जिंकणारच, असं समज की हा शेवट पाहण्यासाठीच मी एवढा लांबचा प्रवास करून आलो. म्हणजे अक्का साहेब, मी सांगलीला जाऊन यायचं म्हणते. का ग? तिथे जागृत देवस्थान आहे, तिथे जाऊन ओटी भरायची असं मनात विचार आहे. कोण जाणे, देवी प्रसन्न झाली तर आपल्या मुली घरी परत देखील येतील.
की वेडीस का घर तू या परिस्थिती मध्ये घर सोडून जाणार? आपला देव आपल्यापासून कधीही दूर नसतो, तो आपल्या आसपासच असतो, आपल्या घरात. आपल्याला जर देवाला साकडं घालायचं असेल तर त्याला आपल्या आजूबाजूला शोधलं पाहिजे. आणि आपण नेमकं त्याला आजूबाजूला शोधत नाही आणि जगभर फिरत बसतो. आधी घरातली अडगळ बाहेर काढा, मग बघा बाहेर गेलेलं पोर घरी परत येते का नाही ते. आई, आई। पाचव्या मिनिटाला त्या इथे पोचतील. तळकर, अक्कासाहेब काय झालं? आई सांग ना काय झालं. मामूंची अगदी बरोबर बोल. कधी कधी शोधाशोध करताना आपण स्वतःच्या आत डोकावून पाहायला विसरतो. आताही आपण तेच केलं. मुलींना अख्ख्या कोल्हापुरात शोधलं पण आपल्याच घरात नाही शोधलं. गाडी स्टार्ट करून ठेवा. हो आम्ही निघालोच. हा हा लगेच निघतो. बर काय? हो हो मुलींना घेऊन येतो आम्ही बाहेर. बर आलोच. काय चाललंय तुमचं? ऐकत ना ती भाई. ऐकत नसतील तर बेशुद्ध कराय ना. आणि निघाय तुम. बाहेर जी पोलिसांची व्हॅन उभी आहे ना ती आपल्यासाठी आलेली आहे. लवकर करा, घेऊन चला. कल्याणी, स्वप्नाली, कल्याणी, कल्याणी, ऐकू येते का ग कल्याणी? स्वप्नाली वहिनी, हे
वेळ आता संपलाय. आता आपण वेळी जर निर्णय नाही घेतला ना तर आपलं काही खरं नाही. अरे माझ्या तोंडाकडे काय बघत बसलाय? काम कर ए, नवेशुद्ध करा. आई काय करायचं आता? समीर त्यांना कळलंय आपण इथे. माझी खात्री आहे ते मागच्या दाराने पळायचा प्रयत्न करणार. रोहित तू इथेच थांब, तू चल माझ्या सोबत. चल चल. ए काय चाललंय तुमचं? पेशुद्ध नाही झालं तर त्यातील उचला लवकर ना, उचला फटाफट. हे कोणीतरी येते. मागच्या बाजूला बघितलंस का? तिथे बघितलं मी तिथे बाहेर बघू. समीर लवकर ये. समीर सासूबाई अगं ही राजलक्ष्मी तळघराच्या दिशेने गेली ती अजून परत आलेली नाहीये. तेच ना, मलाही काही कळत नाहीये. मी बघूनच येते. लवकर अरे काय खबरदार. खबरदार कोणी पुढे आलं तर. एकेकाला गोळ्या घाली ना. ए टाटा मागे सांग. मागे व्हायचं पुढे कोणी यायचं नाही. पुढे पुढे यायचं नाही सांगतो. गोळ्या घालेन मागे. पुढे यायचं नाही. पुढे येऊ नका. तुम्हाला सांगतो पुढे यायचं नाही. बाग
अरे अरे पुढे यायचं नाही बाग. मागे टाकात, चल मागे जा. मागे टाकात, चल मागे जा. ए आका साहेब, चाल मागे चाल. ए बाग बाग पुढे येऊ नको. ए आवाज पकडला. समीर तोय सांभाळ. जाऊ दे त्याला. ज्यांची वरात काढावी अशी खूप कमी माणसं येतात आयुष्यात. हा नराधम त्यांच्यापैकीच एक आहे. रोहित, समीर, जीप काढा. चला ग. काय झालं? आतापर्यंत तुम्ही दोघी मिळून त्याच्याशी लढलात ना? मग आता या लढाईचा शेवट आपण तिघी मिळून करूया. नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.